फडणवीस हे राज्याचे सर्वात निष्क्रिय आणि अपयशी गृहमंत्री बाबा सिद्दीकी यांच्यावरील गोळीबारावरून संजय राऊत यांचा घणाघात। विधानसभा निवडणुकीसाठी पुण्यात आज काँग्रेसच्या उमेदवारांच्या मुलाखती, काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली मुलाखत होणार। तुम्हाला अमित शाह हंटर घेऊन पळवताय आणि तुम्ही देखील पळताय, संजय राऊत यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल। मुंबईची सध्या यूपी बिहारच्या दिशेने वाटचाल, वाढत्या गुन्हेगारीवर वडेट्टीवारांची टीका, सरकारने जबाबदारी स्वीकारायला हवी, वडेट्टीवार यांचा सरकारवर निशाणा। छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील आज येवल्यामध्ये मुक्ती भूमी दिनाच्या कार्यक्रमाचं निमित्त, भुजबळ जरांगे काय बोलणार याकडे लक्ष। नांदेडमध्ये आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महिला मेळाव्याचं आयोजन, जवळपास 50,000 आसन व्यवस्था तर महिलांना आणण्यासाठी 250 बसेसचं नियोजन। सिद्दीकींसारख्या बुजुर्ग नेत्याला भररस्त्यात गोळी झाडून मारणं ही राज्यातील कायदा सुव्यवस्थेची दुर्दशा दाखवणारी घटना, खासदार सुप्रिया सुळे यांचा ट्विटद्वारे गृहमंत्रालयावर निशाणा। बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणात गुन्हे शाखेची चार पथकं महाराष्ट्राबाहेर रवाना, हत्येमागे तीन नाही तर चार आरोपी, सूत्रांची माहिती, अनेक दिवसांपासून ठेवून होते पाळत। आज राज ठाकरे यांची गोरेगावला मेळावा, तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे ऍक्शन मोडमध्ये। महायुतीने भावी विरोधी पक्ष नेता कोण याची चिंता करावी, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांची टीका, राज्य सरकारच्या धोरणावर थोरातांची टीका। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आजचा अमरावती आणि नाशिक दौरा रद्द, बाबा सिद्दीकी यांच्या निधनामुळे हा दौरा रद्द करण्यात आला अशी माहिती, तर अजितदादा पुण्यातून थेट मुंबईच्या दिशेने रवाना। आज संध्याकाळी 7 वाजता निघणार बाबा सिद्दीकी यांची अंत्ययात्रा, मरण लाईन्स या ठिकाणी बड्या कब्रिस्तानमध्ये होणार दफनविधी।